या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीला शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे देखील उपस्थित होते. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत अजित पवारांच्या उपस्थितीत यावेळी चर्चा झाली. राज्याच्या कॅबिनेटमध्ये नुकसान भरपाईबद्दल निर्णय होईल असं अजित पवार यांनी या बैठकीत सांगितल्याची माहिती खासदार कोल्हे यांनी दिली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सन्माननीय पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज ही बैठक सगळ्या लोकप्रतिनिधींची घेतली. सगळे आमदार, खासदार, शासकीय पदाधिकारी आणि त्यामध्ये काल स्वतः सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांबरोबर मी होतो. त्यांनी मावळ, खेड आणि जुन्नर या तीन तालुक्यांमधल्या नुकसानीची पाहणी केलेली आहे आणि त्या संदर्भात लोकप्रतिनिधींचं काय म्हणणं आहे या नुकसानीच्या बाबतीत, तसे अधिकाऱ्यांना आदेश देऊन कॅबिनेटमध्ये याबद्दल जास्तीत जास्त मदत ही ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना देण्याच्या बाबतीत दादा पुढची पावलं उचलतील.